नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर हार्दिक स्वागत करत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो आहे अंदाजित स्पर्धा परीक्षाचा वेळापत्रक प्रसिद्ध झालेला आहे. तर मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा 2020 जाहिरात डिसेंबर 2019 आली होती. पूर्वपरीक्षा 13/9/2020 13/9/2020 पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा 2/3/4/8/2020. तर 13/9 त्याच्यामध्ये जे आहे मुख्य परीक्षा ची डेट ही समोर जाणारच आहे, कारण 13/9 याची जी आहे पूर्वपरीक्षा ते स्टारसुद्धा दिलेला आहे. 13/9 म्हटलेलं आहे 13 सप्टेंबर. तर दिनांक 23 डिसेंबर 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि राज्य शासनाच्या विविध 26 ऑगस्ट 2020 रोजीच्या निर्णयानुसार सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. पूर्व व मुख्य परीक्षा दिनांक स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल. म्हणजे आत्तापर्यंत जी आहे याच्यामध्ये दिनांक आलेली नाही आहे. जी मागची तारीख होती 13/9 तीच इथं आलेली आहे. आणि मागे जे आहे तुम्हाला माहिती असेल 20/9 म्हटलेलं होतं समोर एक आठवडा हे होऊन, तर आता राज्य शासनानं समोर ढकललेली आहे परीक्षा. तर त्याच्यानुसार स्वतंत्र परीक्षेची डेट डिक्लेअर होणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 फेब्रुवारी 2020 जाहिरात आली होती. 11/10/2020 पूर्वपरीक्षा, आता 11/10 म्हणजे 11/10 ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा होणार आहे. स्टार दिलेला आहे इथे काय म्हटलेलं आहे समोर बघूया. मागणी प्राप्त दिनांक दिलेले आहे. दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. राज्य शासनाच्या 26 ऑगस्ट 2020 रोजी निर्णयानुसार सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. पूर्व मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे घोषित होणार आहे. याचं सुद्धा म्हटलेलं आहे की स्वतंत्रपणे आम्ही घोषित करणार आहोत. ते दोन्ही महत्त्वाचे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा, याचं सुद्धा त्याचप्रमाणे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये महाराष्ट्र घटक क सेवा, त्याच्यामध्ये अद्यापर्यंत जे आहे मागणीपत्र आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे याच्या जी आहे पूर्वपरीक्षा 7/7/2020 होणार होती, परंतु मागणीपत्र सरकारमार्फत आलेलं नाही आहे. जोपर्यंत शासनामार्फत मागणीपत्र येत नाही तोपर्यंत MPSC जी आहे परीक्षेची अरेंजमेंट करत नसते. तरी मित्रांनो, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला देऊन देतो आणि जशा स्वतंत्रपणे ह्या दिनांक घोषित होईल त्याचं काही अपडेट येईल तर चॅनलवरती तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. तरी आजच्या सेशनमध्ये इतकंच. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.